सोयम तोयम तदनुं तुम तादानि सोयम तोयम तदनुं तुम तादानि ही लोक काय खातात काय पितात कोणाचा कोणाशी संबंध आहे आणि कोणाचा प्रेमभंग झालाय सगळं काय याच्यामुळे कळतं. वाव ही बघ करीना वाव ए या फोटो मध्ये शी लुक्स लाइक यू. चल काहीतरी सांगू नको. अगं खरं हवं तर विचारा ना काय ग. ओके ओके ठीक आहे. शला का तू का नाही ट्राय करत कशासाठी. अगं फिल्म साठी ऍटलीस्ट सिरियल साठी तरी. मग तुझा पण एक दिवस मस्तपैकी फोटो येईल. आयडिया चांगली पण मॅडम करीना कपूरच्या वडिलांचं नाव रणधीर कपूर आहे ज्यांनी तिला ऍक्टिंग करायची म्हणल्यावर फिल्म काढायचा विचार केला. आणि माझ्या बाबांचं नाव शेखर टिपरे. मी जर फिल्ममध्ये ऍक्टिंग करायचं सांगितलं ना तर ते सिनेमा नाही कानाखाली काढतील आणि ऍटलीस्ट 2 तास तरी लेक्चर मारतील. मग तू काम कर तू मॉडेलिंग कर. हल्ली बऱ्याच मुली मॉडेलिंगमुळे सिनेमामध्ये येत आहेत. विचार करायला हरकत नाही यार पण ए बाय. ओके बाय. कोण गा कार्टून. मला का माहिती. अगं तो शमीचा भाऊ. अच्छा तो मॉडेल कोऑर्डिनेटर आहे तो. हो तोच. वाव त्यात काय एवढं एक्साइट व्हायचं. अगं तो एका ऍड एजन्सी मध्ये काम करतो वाटतं. त्याला एका चॉकलेटच्या ऍड साठी न्यू फेस हवाय म्हणून तो आपल्या कॉलेजमध्ये आलाय. म्हणजे ते मॉडेल सर्च का मॉडेल हंट म्हणतात तेच ना. हो तेच. आता मी चालली बाय. कॉमन रूम मध्ये. म्हणजे ऑडिशन तिकडे आहे. सो फ्रेंड्स वी आर वेटिंग फॉर द रिझल्ट ना. आय हॅव सिलेक्टेड 4 ऑफ यू. यू वैशाली, यू गीता, मीना अँड नीता. But you know, I want one more face. म्हणजे एक असा चेहरा जो सर्वात पुढे असेल. यू अ चीअरफुल फेस. उत्साहानं भरलेला एक असाच. एक्सक्यूज मी शलाका. हा पॅमी. पॅमी ही शलाका. हाय शलाका. आय एम पॅमी. आम्ही एक ऍड कॅम्पेन करतो म्हणजे यु नो लहान मुलांच्या एका प्रॉडक्टसाठी आम्ही एक ऍड फिल्म बनवतो आणि यु नो त्यासाठी मी काही मुली सिलेक्ट करत होतो म्हणजे केल्या पण होत्या. बट यु नो मला एक परफेक्ट फेस हवा होता आणि तो मिळत नव्हता म्हणजे. आणि मला आता असं वाटतं की तुला बघितल्यानंतर की आय गॉट दॅट You are the perfect. You mean me? Yeah. You and you only. Congratulations. 2 दिवसानंतर एक स्क्रीन टेस्ट आहे छोटीशी. तुला तिथे यावं लागेल. You mean सगळ्यांनाच. ओके. Yes, sir. Don't call me sir. Call me just Pammy. Okay? Best of luck and bye bye. Bye everybody. Hi, congratulations. Thanks. माल नाही वाटत मला जमेल. अशी काय बोलतीये. एवढी सुंदर ऑपॉर्च्युनिटी तू सोडून देणार आहे. अगं माझे बाबा नाही ऐकणार. त्यांना कोण सांगणार. मी येऊ का. नको तसला काही नको प्लीज.
अगं प्लीज एवढी चांगली संधी तू हातची घालवू नकोस. अगं विचार कर, ही जर ऍड फिल्म तुला मिळाली तर. वाव, फेमस होशील कॉलेजमध्ये. अगं कॉलेजमध्ये राहू दे, अख्ख्या भारतामध्ये फेमस होशील. अगं ही टीव्ही ऍड आहे, प्रत्येक जण तुला बघेल आणि तुला बघितल्यावर लगेच बोलतील, हा हीच ती ऍड वाली. अगं पण बाबा नाही ऐकणार ग. तू हे बघ, ही खूप चांगली संधी, तू हातची अजिबात घालवू नकोस. दिया मिर्झा ती आधी ऍड फिल्म मध्येच होती आणि आता ती मिस वर्ल्ड झाली आहे आणि आता सिनेमात आहे ती. हे बघ, तू काहीतरी प्रयत्न कर ग, प्लीज ही संधी सोडू नकोस. तू तुझ्या आईला का नाही पटवत? ती सांगेल ना तुझ्या बाबांना? कळलंय धमाल आली आहे, पण झालं काय? तुला ती क्षमा माहितीये कॉलेज मधली? क्षमा? ती माझ्या बर्थडेला आली होती ती. अगं तिने का म्हणली तुझ्या हातची सुरमई खायला येईन म्हणून? हो, तिचं काय? तिचा भाऊ आज आमच्या कॉलेजमध्ये आला होता. अगो तो एका ऍड एजन्सीत मॉडेल कोऑर्डिनेटर आहे. अगं भाई, हे काय असतं? अगं म्हणजे जाहिरातीसाठी लागणाऱ्या मॉडेल सिलेक्ट करणं, त्यांना स्क्रीन टेस्ट साठी बोलवणं वगैरे कामं त्याच्या हातात असतात. पण त्याचा इथे काय संबंध आहे? तेच तर सांगते ना मी, तो आज आमच्या कॉलेजमध्ये आला होता. का माहितीये? त्याला एका चॉकलेटच्या जाहिरातीसाठी मुली हव्यात. तरी खूप मुली बघितल्या आणि शेवटी 8 मुलींना फायनल केलं आणि उद्या स्क्रीन टेस्ट साठी बोलवलंय. म्हणजे त्या 8 जणी तुझी निवड झाली आहे, हो की नाही? यस, आहे की नाही गुड न्यूज? हो, पण आणखीन कोण कोण आहे तुझ्या बरोबर? ओळखीतल्याच आहेत ना? अगो सगळ्या कॉलेज मधल्याच आहेत. ती नीता, वैशाली दोघी जणी ज्युनियरच्या आहेत. ए ती राधिका परुळेकर डॉक्टरांची मुलगी. बरोबर. कुठे आहे कुठे तुमची स्क्रीन टेस्ट? जवळच आहे महालक्ष्मीला. पण कुणाला तरी बरोबर घेऊन जा, एवढं लांब जात आहे ते. हो हा बघा, याला घेऊन जा. चालेल, मी येतो एनी टाइम. हा नको, आम्ही सगळ्या कॉलेज मधल्या मैत्रिणी एकत्र जाणार आहे ग. अगं म्हणून सांगतो मी येतो. कशाला? इम्प्रेशन मारायला? नको, आधीच सगळ्या जणी म्हणतात तुझा भाऊ हिरो दिसतो म्हणून. अगं बाई काय सांगतेस, तू आधी नाही सांगितलंस मला. म्हणूनच सांगते, अजिबात यायचं नाही. ए हा नको ग. बरं, तुझ्या बरोबर आहेत ना मैत्रिणी? हो सगळ्या. हा मग जा त्यांच्या बरोबर, पण सांभाळून जा बाई. हो ग बाई. हो ग बाई वगैरे नाही, तुझ्या बाबांना मला उत्तर द्यावी लागतात. ए आई काहीतरी करपत आहे. कुठे काय? अगं बाई उठ, दूर तू गेलं. चल हो बाजूला. तुझ्यामुळे गेलं मॉडेल बनते. पचका झालाय ते बघ आधी. ए तुझा झालाय, जा. ए गप्प बसा. ए मारू नको. हे करून पहा, डोळ्याची आग जळजळ होत असेल, झोप शांत लागत नसेल, तर पान 22 पहा. पान 22 पुढील मजकूर पान 22. काय त्रास आहे याचा? एका ठिकाणी देत नाही पान 22. हां, हे करून पहा. काय करून पहा? विसरलो. काय दिलं होतं आधी तुम्ही? पान 10 वरून पुढे. पान 10, डोळ्याची आग जळजळ होत असेल हा, तर केळ्याचे साल डोळ्यांवर ठेवावे, याने उष्णता कमी होईल आणि झोप शांत लागेल. केळी आणलेली आहे ही, पण आता सालासाठी सोलायला लागणार, आणि जर केळं सोलून साल धरलं हातात तर केळ्याचं काय करायचं? कारण केळं खाल्लं तर सर्दी होते पुन्हा. मला शिर्या टाकून केळं घ्यायला लावतो. अरे शिर्या, हे शिर्या काय बा? इकडे इकडे काय शिर्या, तू जेवलास का? हो. हे तू बरं करतो, वेळच्या वेळी जेवतोच चालणार. वर केळं खाल्लं? मला नाही आवडत. आवडत नाही म्हणजे काय? काय ना हवं खेळ? तू खेळाडू आहेस ना? अरे ते बघ, टेनिसवाले ते पीच सांगपरा आंद्रे आगासी तो कॅम्पियन, ते खेळताना मधून मधून केळी खातात म्हणून ते जिंकतात. हा ते खरं आबा, पण मला नको. खायला हवं, माझं ऐक जरा. हा आबा नको, मला आवडत नाही. स्टॅमिना वाढतो त्याने. ठेव हे खा, खा जेवल्यानंतर. हा चालेल, निवडून घे निवडून घे. चांगलं, जबरदस्ती आबा तुमची. हा खा सगळं, चावून चावून खा. घास 32 वेळा चावून खाऊन खा. गपा गपा गळू नको, नाकात ना बाहेर येईल ते. हा खा खा खा, मी भांड नको. तू खा खा खा, सगळं सगळं संप बघू ते. मला नको, मला सर्दी होती. खा खा खा.
लवकर लवकर किती वेळ लागतो का हातात घेऊ यार मग जात नंतर खा जात मी टाकतो ना अरे वेळ बोलायचा आहे तू खेळाडू माणूस मी टाकतो दे बाबू अरे मी तू झोपायची वेळ झाली जा हा हे काय कोणी ठेवलं ते मीच ठेवलं केळ्याचं साल का अगं ते हे झोप शांत लागते जळजळ होत नाही थंड वाटत थंड वाटत हो मला माहिती नव्हतं दादा कळलं ना तू बाहेर कुठे बोलू नको काय सिक्रेट आहे का म्हणजे काय सगळ्यांना कळलं ना तर केळ्याचे भाव वाढतील उगाच तेवढंच त्यांना निमित्त मी ह्या पुस्तकात वाचतो पुढे गेले ह्या पुस्तक ह्या पुस्तकामध्ये वाचलं हो वा वा थंड वाटत शांत आबा दिलीप कुमारची अभिनेत्री पत्नी पाच अक्षरी दिलीप कुमारची हो पाच अक्षरी सायरा बानू सायरा बानू 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 पुढे काय हां किशोर कुमारची अभिनेत्री पत्नी कितवी चार अक्षरी आहे कितवी नाही सारखे मला आतले प्रश्न विचारू नको ह्याची पत्नी त्याची पत्नी सिने तारका तू सारखे मला आडवे प्रश्न विचारू नको उभे बघ उभे उभे काय झालं बघ उभे काय हां दगडावर कोरलेली अक्षरे चार अक्षरी शहाणा हो शहाणा हो आबा दगडावर कोर आबा मस्करी आबा खरं सांगा ना काय ते शहाणा हो आबा आबा सरप्राईज बघा बघा काय काय झालं काय कुठे कोण काय शलाका शलाका चक्क भाजी घेऊन येतो ती आता तुला भास झाला असेल नाही आबा मी खरंच पाहिलं तिच्या हातात एक टोमॅटो काकड्या वगैरे होतं काय तर सरप्राईज देते वाटतं सरप्राईज म्हणजे म्हणजे काहीतरी रेसिपी बिसिपी बनवते वाटतं म्हणजे बनवायचा प्रयत्न करणार आपले म्हणजे ते खायचा प्रयत्न आपल्याला करायला लागणार अरे देवा थांबा मी बघून येतो चेहरा नितळ होण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्यावर काही मिनिटे वाळवावा काकडी आणली आहे मी पुढे काय फेस पॅक बनवण्याची कृती दोन अंडी अंडी एक टोमॅटो टोमॅटो साय मुलतानी माती गुलाब पाणी असं दे ना मी करते अरे वा काय ही मस्केबाजी ए आई तुझं पण काहीतरीच तुझं पण काहीतरीच काय हवंय बोला पण अशी आहेस ना कशी आहे आई हा बोला बाबांना सांगशील ना कशाबद्दल हे माझ्या मॉडेलिंगचं ग शलाका ते मी नाही सांगणार ते तू सांगायचं तू लाडकी आहेस ना बाई त्यांची आई पण त्यांनी नकार दिला तर अगो बाई आणि होकार दिला तर मला नाही वाटत खूप भीती वाटते ग ते चिडले वगैरे ना तर सॉलिड लेक्चर देतील छान म्हणजे रागवलंय तर मी रागवून घ्यायचं मला जमणार नाही हे काम तुला तुझंच केलं पाहिजे असं नाही ग पण तू त्यांना छान समजावशील शलाका त्यासाठी मदत करत असेल ना तर राहू दे म्हणजे तू नाही बोलणार मी बोलणार आहे मॉम यू आर सो स्वीट माहिती हो हो कळलं मला घड्या घाला चला चला घड्या घाला लाड नंतर काय मध्ये मध्ये करताय तुम्ही इथे मध्ये मध्ये नाचणारात का मला आवरू देणार तुम्ही अगं बडीशोप हवी आहे मला तुला माहितीये कालवण भात जेवल्यानंतर एक बडीशोप खाल्ल्याशिवाय मला चैन पडत नाही एक मिनिट तुम्ही हलू नका बरं बरं हला बरं जरा हला मी देते हे घ्या दे फर्स्ट क्लास आता कसं पण तुला सांगतो पापलेटचं कालवण काय फर्स्ट क्लास झालं होतं का सामान
फाइव स्टार हॉटेल मध्ये सुद्धा इतकं फर्स्ट क्लास कालवण मिळत नाही. पुरे झालं कौतुक, मला सगळं पाठ झालेलं आहे. आता तुम्ही चला बरं, मला आवरू द्या. मला झोपायला उशीर झालं किंवा सकाळी उठता येते, लवकर उठायचं असतं मला. त्यापेक्षा तू असं काय करत काय, तू शळकाला का नाही घेत मदतीला? नाही नाही नाही, असू दे, मी मुद्दा मस्तीला बोलवत नाहीये. म्हणजे इकडे येऊन कब्बाच्या वगैरे बोडून ठेवेल म्हणून? तशी लहानपणापासून जरा धसमळशीच आहे ती. कसं होणार आहे तिचं? अहो नाही, त्यासाठी नाही म्हणते मी. मग नाही, माझे हात झालेत खरखरीत तेवढं पुरे आहे की तिला पुढे जाऊन काय रांधावाडा उष्टीखाडा थोडीच करायचं आहे. मला तर असं वाटतं की तिने भरपूर शिकावं आणि आपापलं करिअर निवडावं. आदर्श माता, आदर्श गृहिणी. थट्टा कसली करताय, मला खरंच वाटतं तिने काहीतरी असं भव्य दिव्य करावं. संसार काय सगळ्याच जणी करतात, रूप आहे, गुण आहे, महत्वाकांक्षी पण आहे. बरं कशाला का? अगं करू दे की. हे बघ, तिने आतापर्यंत जे जे करायचं म्हटलं ना त्या सगळ्याला मी हो म्हटलंय, कधीही नाही म्हटलेलं नाहीये. आणि इनफॅक्ट मीच तिच्या मागे लागत असतो की कुठला तरी कॉम्प्युटरचा कोर्स कर, काहीतरी करिअर ओरिएंटेड कर, कराटेला जा. हो पण आपण तिला सपोर्ट करायला नको का? अरे वा, आज हे चक्र उलट कसं फिरतंय? कसलं चक्र उलट फिरतंय? म्हणजे रोज तू मला काहीतरी शलाकाच्या तक्रारी सांगत असतेस, माझ्या बरोबर कुठे येत नाही, मैत्रिणी बरोबर सिनेमालाच गेली, शॉपिंगला गेली आणि काहीतरी आचराटासारखी खरेदी करून आली, इकडची गाडी तिकडे करत नाही. मग आज एकदम तिची बाजू घेऊन भांडताय काय? नाही नाही, तिची तरफदारी वगैरे काय मी करत नाहीये. उगाच काहीतरी बोलू नका. चला मी जातो झोपायला, तू सगळं आटपून जाता लवकर ये, तुझ्या मध्ये मी नको. अहो मी काय म्हणत होते? म्हणा. नाही मला वाटलंच होत बहुतेक शलाकाची काहीतरी वकिली करायची आठवण. नाही पण तुम्ही नाही म्हणायचं नाही बरं का? छान. आता या वेळेला काय, फॅशन शो की कॉलेजमधल्या नाटकात काम? अगं या असल्या फालतू ऍक्टिव्हिटीजना बाहेरच्या जगात काही किंमत नाही. आता ती इकडे ब्युटी क्वीन म्हणून निवडून आली म्हणून तिला कोणी ऍड फिल्म मध्ये घेणार आहे का? बोलवलंय. काय? हो कुठल्या तरी जाहिरातीसाठी मुली हव्या होत्या ना, यांच्या कॉलेजमध्ये आली होती माणसं, तर आठ जणींना निवडलंय म्हणे. त्या आठ जणींमध्ये आपली बया आहे. आणि तुला कधी बोलली? दुपारीच कॉलेजमधून आल्यावर. मला सांगू शकत नव्हती का ती? माझ्या माझ्या मुलांशी मी इतका मित्रासारखा वागतो तरी पण. श्यामल तुला सांगतो, आबा शिस्तीचे एवढे कडक, पण मला कधीही ते असे बाप वगैरे वाटले नाहीत. ते मला नेहमीच फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड सारखे वाटत आले. अगं कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी आबांच्या बरोबर सिक्रेट्स वगैरे शेअर करत असायचो. असं काय बोलताय? श्यामल माझ्या मुलांच्या बाबतीत मी कुठे कमी पडतोय का ग? असं काही नाहीये, म्हणजे मुलांना थोडस दडपण येत, पण तिला खात्री आहे बर का तुम्ही हो म्हणाल याची. बरोबर कोण आहे तिच्या? नाही ते सगळं झालंय विचारून. कॉलेज मधल्या सात आठ मुली तिच्या बरोबर आहेत. तिला म्हणून नाही तर शिर्याला घेऊन जा. नाही नाही नको बाई, ते फार मोठं रामायण आहे बरं का? का काय झालं? अहो तिच्या मैत्रिणी आहेत ना, त्या म्हणतात की शिर्या दादा हिरो आहे म्हणून. तर ही म्हणते कशी की याला बरोबर नेलं तर याच्यावरच लक्ष ठेवावं लागेल. शिर्याचं एक काय होणार आहे ते जरा कठीणच आहे. नाही चला झोपूया आता.
तुला कोण? अरे सैया तू घाबरलास का एवढा? घाम फुटलाय तुला? हा काय फिरतोस काय रात्री का झोपाय जाते काय? अरे काय तुला स्वप्न वगैरे पडलं काय? तू रात्री नको तू पुस्तक वाचत जाऊ नको. हा तोंडाला अवतार बघून ना मी सुद्धा घाबरलो असतो. पांढरा अवतार? बाबा पण तुम्ही कसं ओळखलत? अरे कसं ओळखलं म्हणजे काय, झोपण्याच्या वेळेला काहीतरी पांढरं चोपडं बघू केल्याला. हे लावत जाऊ नको. ऐका काय बाबा काय एवढी गडबड होऊन सुद्धा आई नाही उठली अजून. अरे ती दमून झोपली असेल रे बापडी, दिवसभर तुमच्या मागे धावून धावून दमते ती झोपली असेल. तुम्ही झोपा आता, काय आठवडत आलं रात्री तेव्हा. चला झुंजू मुंजू झालं की माझी सुद्धा व्यायामाची वेळ. सोयम तोयम तदनुं तुं तादानी, सोयम तोयम तदनुं तुं तादानी.